शिंदेनी जिथं मोठं भगदाड पाडलं तिथं ठाकरे लावणार एका दगडात दोन पक्षी फक्त शिंदेच नाही तर भाजपला मोठा झटका डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरे मैदानात उतरले आणि वारं फिरवलं शिंदे फडणवीसांना घेरण्यासाठी ठाकरेंनी व्यूहरचना आखली नेमका घडलंय काय शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये आमदार खासदार यांच्या पाठोपाठ नाशिक, नाशिक महापालिकेतील बारा नगरसेवक शिंदे गटात गेल्यानं ना ठाकरेंना ना नाशिकमध्ये मोठा धक्का बसला नाशिकमधील डॅमेज कंट्रोलसाठी स्वतः उद्धव ठाकरे मैदानात उतरले नाशिक, नाशिक महापालिकेचे बारा माजी नगरसेवक आणि त्यांचे शेकडो कार्यकर्ते तसंच उत्तर महाराष्ट्र सह प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळणारे आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे भाऊसाहेब चौधरी आणि जिल्हा प्रमुख सुनील पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला त्यामुळे नाशिकमध्ये ठाकरे गटाचं चित्र बदललं लोकसभा विधानसभा निवडणुकांसाठी अवघे काही महिने शिल्लक असून सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे भाजपने देखील महाविकास आघाडीला धूळ चारण्यासाठी कंबर कसली आहे त्यामुळे ठाकरे गटाला राज्यात जम बसवण्यासाठी त्या त्या भागात नवनेतृत्व तयार करणं महत्वाचं ठरणार आहे दोन हजार मध्ये शिंदे भाजप युतीला टक्कर देताना उत्तर महाराष्ट्रात हाट परवडणार नाही त्यामुळे नाशिकमधून ठाकरे अलर्ट मोडवर आले भाजपमधून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेले नेते अद्वै हिरे त्यांनी पोटनिवडणुकीमध्ये धमाका केला नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात कुकाणे कवळाने लोनवाडे गारेगाव आणि झाडी या पाच ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक झाली यात पाच पैकी तीन जागांवर शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांनी विजय मिळवलाय शिंदेच्या शिवसेना केवळ एकच जागी विजय मिळवता आला एका जागी अपक्ष उमेदवारानं बाजी मारली तळागाळातील बदलणारं हे चित्र ठाकरेंसाठी दिलासाय दुसरीकडे नुकताच उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकीसाठी नाशिकमध्ये जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे यामध्ये दुसऱ्या स्थानावर असलेले पदाधिकारी पहिल्या स्थानावर तर तिसऱ्या स्थानावरचे पदाधिकारी दुसऱ्या स्थानावर आल्यानं शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात नवीन शिवसेना दिसून आतापर्यंत अनेक वर्ष काम करूनही संघटनेत प्रमोशन मिळत नसल्याची भावना व्यक्त केली जात होती ती भावना नव्या नियुक्तीमुळे भरून निघाली आहे शिवसेनेच्या नव्यानं जाहीर केलेल्या जम्बो कार्यकारिणीमध्ये महापालिका निवडणुकीसाठी संघटना बळकट करताना पक्षाची ध्येय धोरणं मतदारांपर्यंत पोहोचवून निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी व्यूहरचना आखली आहे नाशिकमध्ये भाजप मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणुकीची तयारी केली असतानाच ठाकरे देखील सज्ज झालेत नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंना शिंदेंनी मोठा धक्का दिला असला तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा पुढे होऊ घातलेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका हा विषय आवडल्यास जरूर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ तुम्ही आपल्या फेसबुक पेजवर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि युट्यूबवर बघत असाल तर आपल्या युट्यूब चॅनललाही आवर्जून सबस्क्राईब करा